नमस्कार, अशोक गोळे सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आमच्या शैक्षणिक चॅनलमध्ये आम्ही आपले स्वागत करीत आहोत. आम्ही आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी नवनवीन माहिती अपडेट करीत असतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक शिक्षण क्षेत्रातील अपडेट आणि शैक्षणिक मार्गदर्शन तुमच्या विद्यार्थ्याला आणि पालकांनासुद्धा मिळेल. तेव्हा प्लीज सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आता आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेंटेन्स फॉर्मेशन, म्हणजे वाक्य तयार करणे या भागावरील स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले जातात असे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग, म्हणजे दिलेलं वाक्य चुकीचं आहे. करेक्ट इट फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स, ते वाक्य बरोबर करा आणि दिलेल्या पर्यायांतून ते निवडा. तर आपल्याला जे सेंटेन्स दिलं आहे ते पहा काय आहे. येस्टरडे सी अ मूवी, आपण जरा मोठी स्क्रीन करूया म्हणजे दिसेल व्यवस्थित. येस्टरडे, आय येस्टरडे सी अ मूवी. आता या ठिकाणी जे वाक्य असतं कोणतंही त्यामध्ये कर्त्यानंतर हे क्रियापद येत असतं. मग पहिला पर्याय चुकीचा आहे, सुरुवातीला कर्ताच नाही आहे इथं, हे असर्टिव सेंटेन्स आहे. तर दुसरं वाक्य, आय सॉ येस्टरडे अ मूवी, जे क्रियापद असतं त्यानंतर ऑब्जेक्ट येत असतं. या ठिकाणी सुरुवातीला कर्ता आलेला आहे, त्यानंतर व्हर्ब आहे सॉ, म्हणजे पाहण्याचे ॲक्शन आहे ते व्हर्ब आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट यायला हवं होतं मूवी, ते ऑब्जेक्ट तिथं आलेलं नाही, म्हणून दुसरासुद्धा पर्याय चुकीचा आहे. मग आता तिसरा पर्याय पाहूया, आय सॉ अ मूवी येस्टरडे, हे वाक्य मात्र बरोबर आहे. हा पर्याय बरोबर आहे, आय सॉ अ मूवी येस्टरडे, म्हणजे सुरुवातीला कर्ता आहे, क्रियापद आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पाहूया, द इनकीपर गेव अ रूम टू रेस्ट, व्हेअर विल यू पुट द वर्ड देम टू फॉर्म द करेक्ट स्टेटमेंट. आपल्याला नीट विधान योग्य होण्यासाठी आपण देम हा शब्द कुठे वापरणार आहे वाक्यात. तर आपण देम हा शब्द कुठं वापरणार आहे, आपण देम हा शब्द गेव नंतर वापरणार आहे. कुठं वापरणार आहे, गेव नंतर, गेव देम. म्हणजे सेंटेन्स कसं होईल पहा, द इनकीपर गेव देम अ रूम टू रेस्ट, म्हणजे आफ्टर गेव, गेवच्या नंतर वापरणार आहे, म्हणजे कुठं वापरणार, आफ्टर गेव. या ठिकाणी पहा, आफ्टर गेव कुठं म्हटलं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये, आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे क्वेश्चन नंबर 3 पाहूया. आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे पहा, सचिन डिड नॉट फेल्ट सॉरी फॉर हिज मिस्टेक, फाइंड द एरर अँड करेक्ट द रॉंग वर्ड बाय युझिंग करेक्ट अल्टरनेटिव. हे जे वाक्य आहे आपल्याला दिलेलं, सचिन डिड नॉट फेल्ट सॉरी फॉर हिज मिस्टेक, हे जे वाक्य आहे, हे जे सेंटेन्स आहे, त्या वाक्यामध्ये कुठंतरी चूक आहे आणि कोणता शब्द चुकीच्या पद्धतीने वापरला आहे तो दुरुस्त करून आपल्याला वापरायचा आहे. तर आपण पाहू शकतोय, काय पाहू शकतोय आपण या ठिकाणी पहा, डिड नॉट नंतर आपल्याला फेल्ट असं वापरलेलं आहे. फेल्ट हे पास्ट टेन्स आहे, या ठिकाणी डीड वापरलेलं आहे, त्यामुळे इथं फेल्ट वापरण्याची गरज नव्हती. फेल्टऐवजी त्याचं पहिलं रूप जे आहे FEEL फील, हे वापरायला पाहिजे होतं. म्हणून हे चूक कोणती आहे, डीड नंतर फेल्टऐवजी काय वापरायला पाहिजे होतं, फील वापरायला पाहिजे होतं, ही त्यांची चूक आहे. म्हणून योग्य पर्याय कोणता आहे, फील हा पर्याय योग्य आहे. पुढे, हाऊ राईट यू आर, आता आपल्याला विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये, हाऊ राईट यू आर, चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑर्डर ऑफ दिस गिवन सेंटेन्स, म्हणजे या ह्याच्यातील योग्य जी आहे क्रम कोणता, रचनाक्रम वाक्याचा तो आपल्याला शोधायचा आहे. तर या वाक्याचा योग्य रचनाक्रम कोणता आहे पहा, सुरुवातीला हाव वापरलेला आहे बरोबर, त्यानंतर काय वापरलेलं आहे, राईट हे ऑब्जेक्ट आहे,
राइटला काय म्हणूया आपण, ऑब्जेक्ट म्हणूया, कुठं आहे, दोन नंबरला आहे आणि दुसरा पर्यायसुद्धा आहे. पण त्यानंतर यू हा सब्जेक्ट वापरलेला आहे दुसऱ्या पर्यायामध्ये. या ठिकाणी व्हर्ब वापरलेला आहे. हाव, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट आणि शेवटी व्हर्ब म्हणजे कुठल्या पर्यायामध्ये वापरलेलं आहे हे सगळं चौथ्या पर्यायामध्ये आहे, म्हणून याची रचना बरोबर आहे. मित्रांनो, हे प्रश्न सोडवण्यापूर्वी तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय हे व्यवस्थित माहिती असायला हवं. व्हर्ब कशाला म्हणतात, हेल्पिंग व्हर्ब कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती असायला हवं, तरच तुम्ही या प्रकारचे प्रश्न सोडवू शकताय. पुढील पाचवा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट प्रोनाउन टू मेक द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुल. पुढील वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी योग्य प्रोनाउन म्हणजे सर्वनाम वापरा. पीपल आर व्हेरी बिझी, पीपल आर व्हेरी बिझी, डॅडॅश आर कीपिंग द सराउंडिंग क्लीन. म्हणजे लोक काय आहेत, खूप व्यस्त आहेत, टिंबटिंब या ठिकाणी वापरलेलं आहे. दे आर कीपिंग म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, पीपल ऐवजी वी हे येईल का, नाही ही येईल का, नाही ही म्हणजे तो, तर आपण त्याऐवजी दे हा करता वापरू शकतो वाक्याच्या सुरुवातीला, म्हणून दे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढे यू हेल्प प्लीज मी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू मेक दिस सेंटेन्स येस नो टाईप क्वेश्चन. आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे, म्हणजे असा क्वेश्चन बनवायचा की त्याचं उत्तर येस किंवा नो आलेलं पाहिजे, असा प्रश्न आपल्याला बनवायचा आहे. तर हे शब्द वापरून कसा बनवता येईल शब्द, जेव्हा येस नो टाईप क्वेश्चन वापरतो त्यावेळी हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला वापरायचं असतं, म्हणजे विल हे सुरुवातीला वापरूया आपण. विल नंतर करता असतो, विल नंतर काय असतो, करता असतो, मग विल नंतर यू येईल आणि त्यानंतर काय येईल, त्यानंतर काय येईल, विल नंतर करता येईल, त्यानंतर काय येईल, विल यू प्लीज आणि त्यानंतर हेल्पिंग मेन व्हर्ब येईल, विल यू प्लीज हेल्प मी. म्हणजे आपला पर्याय कोणता येईल पहा, विल यू प्लीज हेल्प मी, तुम्ही माझी मदत कराल का, येस किंवा नो, अशा पद्धतीने हे सेंटेन्स आपल्याला सोडवायचं होतं. आता प्रश्न सातवा पहा. वेअर शाल वी गो, चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ दिस क्वेश्चन. आता या सेंटेन्सचं करेक्ट फॉर्मेशन कोणतं आहे, सुरुवातीला व्हेअर वापरला आहे म्हणजे WH वर्ड वापरलेला आहे, त्यानंतर शाल वापरलेला आहे, त्यानंतर सब्जेक्ट वापरलेला आहे, WH वर्ड वापरला आहे, शाल वापरला आहे, म्हणजे तिसऱ्या पर्यायामध्ये पहा WH वर्ड वापरला आहे का, व्हेअर हा WH वर्ड आहे, त्यानंतर शाल वापरले, इथं सुद्धा WH वर्ड आहे, त्यानंतर शाल आहे, त्यानंतर काय आहे, सब्जेक्ट आहे, वी हा सब्जेक्ट आहे, करता आहे, त्यानंतर मेन व्हर्ब आहे आणि त्यानंतर शेवटी काय आहे, क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे आपला हा तिसरा पर्याय बरोबर आहे. पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. स्किल्ड मॅथमॅटिशियन्स फॉर थाउजंड ऑफ इयर्स हॅव बीन इंडियन्स. आता हे सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे, तर काय सेंटेन्स होईल याचं, सुरुवातीला सब्जेक्ट येईल इंडियन्स, इंडियन्स नंतर काय येईल त्याचं हेल्पिंग व्हर्ब येईल, म्हणजे हा पार्ट येईल इंडियन्स हॅव बीन, हा पहिला पार्ट येईल इंडियन्स हॅव बीन, त्यानंतर काय येईल स्किल्ड मॅथमॅटिशियन्स, इंडियन्स हॅव बीन स्किल्ड मॅथमॅटिशियन्स फॉर थाउजंड ऑफ इयर्स, म्हणजे अशी रचना कुठे आहे, इंडियन्स हॅव बीन स्किल्ड मॅथमॅटिशियन्स फॉर थाउजंड ऑफ इयर्स, फोर कोणता आहे, फोर नंबरचा पर्याय आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. क्वेश्चन नंबर 9 पहा काय आहे. मदर्स आईज वेअर फील्ड टीयर्स, व्हेअर विल यू ॲड विथ, म्हणजे तुम्ही विथ कुठे ॲड कराल वरच्या सेंटेन्समध्ये, की ते सेंटेन्स आपण काय करू शकू, मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण वाक्य बनेल त्यासाठी विथ वापरायचं आपल्याला त्याच्यामध्ये. मग कुठे येईल विथ, मदर्स आई, मदर्स विथ येईल का, नाही, मदर्स आईज विथ येईल का, नाही, मदर्स आईज वेअर विथ येईल का, नाही, मदर्स आईज वेअर फील्ड विथ टीयर्स असं येईल का, हो असंच येईल, मदर्स आईज विथ फील्ड विथ टीयर्स, म्हणजे फील्डच्या
नंतर येईल आणि टीयर्सच्या आधी येईल, मग बिफोर टीयर्स फिल्ड विथ टीयर्स असं सेंटेन्स येईल, म्हणून हा पर्याय क्वेश्चन नंबर 9 बरोबर आहे. आणि आपला आता लास्ट क्वेश्चन पाहूया. चूज द करेक्टली फ्रेम्ड सेंटेन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. आपल्याला योग्य रचना असलेलं काय करायचं आहे, वाक्य निवडायचं आहे. एव्हरी वन न्यू दॅट ही इज अ गुड लॉयर. आता पहिला जो पर्याय आहे या ठिकाणी न्यू हा पास्ट टेन्स आहे आणि या ठिकाणी काय वापरले इज हा हे प्रेझेंट टेन्समधलं वापरलेलं आहे, म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. एव्हरी वन नोईंग दॅट ही इज अ गुड लॉयर. एव्हरी वन नंतर नोईंग वापरलं आहे, त्याच्या आधी आय एन जी वापरायचा वापर जेव्हा केला जातो त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं, तिथं वापरलेलं नाही आहे. आता ऑप्शन नंबर 3 पाहूया. एव्हरी वन नोज, बरोबर. एव्हरी वन नंतर नोज हे हेल्पिंग वर्ब वापर मेन वर्ब वापरले, त्याला येस जोडलेलं आहे, बरोबर आहे. दॅट ही इज अ गुड लॉयर, इथं इज वापरलेलं आहे, म्हणजे हा ऑप्शन नंबर 3 अगदी करेक्ट आहे, अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे. आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.